देशभरात होत असलेल्या अल्पवयीन तथा महिलांवर होणाऱ्या अत्याचारातील वाढ व शाळकरी विद्यार्थिनीवर होत असलेल्या शाळेतील कर्मचाऱ्यांकडून अश्लील कृत्य तसेच अत्याचाराच्या घटना बघता शासनाच्या आदेशानुसार प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांकरिता तक्रार पेटीची उपाययोजना राबविण्यात आली होती. याच अनुषंगाने बाबुळगाव येथील प्राथमिक मराठी शाळा येथे तक्रार पेटी उपक्रम राबविण्यात आला आहे. शाळेमध्ये तक्रार पेटी लावण्यात आली असून विद्यार्थ्याला आपली वासा फोडता यावी यासाठी हा उपक्रम बाबुळगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत राबविण्यात आला. मुलींवर होणाऱ्या अत्याचार तसेच इतर प्रकारच्या तक्रारी विद्यार्थी हे लेखी स्वरूपात करू शकणार, यामुळे मुलांमध्ये एक जागरूकता येण्याची शक्यता आहे. तसेच या उपक्रमाला शाळा व्यवस्थापन समिती तथा शाळेचे मुख्याध्यापकांनी सहकार्य केले आहे. यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेचे मुख्याध्यापक खडसे यांनी दिलेली प्रतिक्रिया. आणि पालकांच्या ज्या काही विविध अशा तक्रारी असतात त्या तक्रारीला वाचक फोडण्यासाठी शाळेतर्फे हा आम्ही नवीन उपक्रम सुरू केला आहे. एक ही जी तक्रार पेटी आहे, या तक्रारी पेटीमध्ये शाळेतल्या विद्यार्थ्यांनी त्यांना सूचना दिल्याप्रमाणे त्यांच्या ज्या तक्रारी आहे त्या तक्रारी याच्यामध्ये त्या टाकतात आणि आठवड्यातून एक दिवस या तक्रारी आम्ही गावातल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या सदस्याकडून उघडतो आणि त्या वर्गावर्गामध्ये जाऊन त्याची उलगडा करतो. आणि त्यामुळे काय झालं की विद्यार्थ्यांना त्यांच्या वाचा फोडण्यासाठी एक व्यासपीठ मिळालं, याचा आम्हाला आनंद आहे की या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या पटसंख्येमध्ये आणि त्यांच्या आनंदामध्ये भर पडलेली आहे.